ऑलिम्पिकच्या कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या विनेश फोगाटकडे साऱ्या भारताचं लक्ष होतं. पण वजनाच्या पात्रतेत न बसल्याने विनेश अंतिम फेरीसाठी अपात्र झाली आणि सुवर्ण पदक मिळवण्याचं स्वप्न भंगलं. महिलांच्या फ्री स्टाईल कुस्तीमध्ये विनेश 50 किलो वजनी गटात खेळत होती. पण आज सकाळी फायनलपूर्वी वजन घेतलं गेल्यानंतर अधिकाऱ्यांना तिचं वजन प्रमाणित मर्यादेपेक्षा जास्त आढळलं. भारतीय पथकाने हे काही ग्रॅम वजन घटवण्यासाठी थोडा अवधी मागितला होता, पण त्यामध्ये हे वजन घटवता न आल्याने विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आलं. कुस्तीच्या कोणत्याही स्पर्धेमध्ये खेळाडू हे वेगवेगळ्या वजनी गटांमध्ये खेळतात. फक्त कुस्तीच नाही तर बॉक्सिंग, जुडो, तायक्वांडो यासारख्या शारीरिक खेळांमध्ये खेळाडूंमध्ये समानता असावी म्हणून वजनाचा हा नियम करण्यात आलाय. कोणत्याही स्पर्धांमध्ये 2 दिवसाच्या काळात ठराविक वजनी गटाच्या स्पर्धा होत असतात. प्रत्येक खेळाडू हा एकाच वजनी गटामध्ये खेळू शकतो. त्याचं किंवा तिचं वजन पहिल्या अधिकृत वजन चाचणीच्या वेळी जितकं असेल त्या वजनी गटात हा खेळाडू खेळतो. हे वजन करताना कुस्तीचा सिंगलेट म्हणजे वन पीस युनिफॉर्म घालायला लागतो आणि या युनिफॉर्मचं वजन व्यक्तीच्या वजनातनं वगळलं जात नाही. प्रत्येक वजनी गटासाठीच्या स्पर्धेच्या सकाळी वजन आणि मेडिकल चाचणी केली जाते. पहिल्या दिवशी सकाळी वैद्यकीय चाचणी होते, ज्यामध्ये या कुस्तीपटूला कोणताही संसर्गजन्य आजार नाही ना याची तपासणी नियुक्त डॉक्टर्सद्वारे केली जाते. या सगळ्या स्पर्धकांना त्यांची नखं कापून कमी करायला लागतात. 30 मिनिटांच्या या वजन आणि वैद्यकीय चाचणीनंतर या खेळाडूंना त्या दिवशीचा सामना खेळता येतो. फायनल्स आणि रेपेचार्ज म्हणजेच कांस्य पदकासाठीच्या लढती खेळणाऱ्यांसाठी दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा वजन चाचणी होते. ती 15 मिनिटांची असते. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या नियमांनुसार दुसऱ्या वजन चाचणीच्या वेळी वजनामध्ये कोणत्याही प्रकारची सवलत दिली जात नाही. या नियमांनुसार या वजन चाचणीच्या पूर्ण कालावधीमध्ये या पैलवानांना हवं तितकं वेळा वजन काट्यावरती उभं राहण्याचा हक्क असतो. स्पर्धेसाठी खेळाडूंनी ज्या वजनी गटात प्रवेश घेतलाय त्यानुसार सगळ्या कुस्तीपटूंचं त्या वजन मर्यादेत आहे का याची खात्री करण्याची जबाबदारी रेफरीजची असते. या कुस्तीपटूंनी सर्व पात्रतांची पूर्तता केलेली आहे का, त्यांनी योग्य ड्रेस घातलाय का, हे त्या खेळाडूंना सांगण्याची जबाबदारी रेफरीजची असते. जर एखाद्या ॲथलीटकडनं अटी पूर्ण झाल्या नाहीत किंवा पहिल्या किंवा दुसऱ्या वजन चाचणीत ॲथलीट पात्र ठरला नाही तर त्याला स्पर्धेसाठी अपात्र घोषित केलं जातं आणि सर्वात खालचा रँक या ॲथलीटला देण्यात येतो. ऑलिम्पिकमधल्या अंतिम फेरीत दाखल झालेल्या 2 पैकी 1 पैलवान अपात्र ठरला तर हा खेळाडू मेडलसाठी देखील पात्र ठरत नाही. मग वजन घटवणं इतकं कठीण का आहे? मानवी शरीरात अगदी 1 दिवसाच्या काळात देखील अनेकदा बदल घडून येतो आणि म्हणूनच स्पर्धेच्या दोन्ही दिवशी वजन करण्यात येतं. एकदा तुम्ही एका विशिष्ट गटामध्ये प्रवेश केला की तुम्ही दोन्ही दिवस त्यानुसार वजन कायम राखायला लागतं. ऑलिम्पिकसाठी एखादा खेळाडू ज्या वजनी गटामध्ये क्वालिफाय होतो त्याला त्याच वजनी गटात खेळायला लागतं आणि म्हणूनच अनेकदा कुस्तीपटू त्यांच्या सध्याच्या वजनापेक्षा जास्त वजनी गटात खेळायचं ठरवतात. पण आपल्या वजनापेक्षा कमी वजनी गटात खेळणं तितकं सोपं नसतं, कारण ॲथलीट्सना वजन कमी करायला लागतं आणि मुख्य म्हणजे स्पर्धेच्या दोन्ही दिवसांसाठी ते कायम राखावं लागतं.